नमस्कार गाववाल्यानो, पेट्रोलची लाईन तुमका बघूच का? चार दिवस पेट्रोल बंद असा, त्याच्यामुळे हजारांनी लोक इलेले असत, स्टँड पर्यंत रांग लागलेली असा. दाखवते तुमका लगेच. बॉलेरो घेऊन कुठे जाणार आहे? पोत्र्याला. हा, पेट्रोल डिझेल भरणार आहे, भरपूर भरून ठेवणार आहे. आठवड्याचं काय फुल करणार आहे टाकी. थँक्यू. तुम्ही किती रुपयाचं पेट्रोल भरलेलं आहे? 500. 500 रुपयाचं पुरणार आहे? पुरणार आहे, दोन दिवस पुरणार आहे. थँक्यू. तुम्ही कुठून आलात? कोल्हापूर. तुमची गाडी किती नंबरला आहे? चौथ्या नंबरला. वेट करताय तुम्ही पेट्रोलचा? भेटणार आहे, सर्वांना भेटणार आहे. फोर व्हीलरची वेगळी रांग आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे माशाच्या धंद्यावाले ते बॅरल भरून नेत आहेत. त्याच्यानंतर ह्या पहा, बाटल्या वगैरे भरलेल्या आहेत सर्व मुलांनी. किती गर्दी पहा, असं कधीतरी वर्षातून एकदाच असं होतं. तुफान गर्दी आहे पेट्रोल भरायला. जशी जशी बातमी पसरली तसे तसे सगळे पेट्रोल पंपावर येत आहेत, आपल्या गाडी घेऊन आणि पेट्रोल भरत आहेत. हे बघा, पाहू शकता बाटलेतून पेट्रोल नेत आहेत. हे बघा, आणि आता पाहताय ते फोर व्हीलरची लांग तुम्ही पाहू शकता केवढी आहे ती. मी तुम्हाला इथूनच दाखवतो. तुम्ही पाहू शकता पुढे मालवण एस टी स्टँडपर्यंत रांग लागलेली आहे. या दादांना विचारूया. दादा, तुमचा कितवा नंबर आहे फोर व्हीलरचा? 12वा नंबर आहे दादांचा. पेट्रोल आहे शिल्लक, भेटणार आहे. फोर व्हीलरची वेगळी रांग ठेवलेली आहे, भेटणार आहे तुम्हाला. असं कधीतरी वर्षानं एकदाच होतं. हो, पहिल्यांदाच झालं आहे. असं कधी झालेलं नव्हतं. लॉकडाऊनमध्ये एकदा झालेलं, पहिलंच झालं. थँक्यू. बद्दल लाईनमध्ये राहूनच सर्व जे आपले मालवणवासी आणि पर्यटक आहेत ते पेट्रोल भरत आहेत. पाहू शकता तुम्ही, आपले मित्र आहेत तिथे. विचारूया, किती रुपयाचं पेट्रोल लारा भरणार तू? 1000 रुपये. 3 दिवसाची सोय करून ठेवणार आहे. थँक्यू. जेम्स, तू किती रुपये भरणार आहे? फुल करणार. सर्वजण फुलवालेच आहे तिथे. 3 दिवसाचा कदाचित संप आहे, मिटेल की नाही माहिती नाही, त्याच्यामुळे पेट्रोल भरून ठेवत आहेत. पाहू शकता तुम्ही किती गर्दी उसळली ती. लगेचच आता ब्लॉग मी अपलोड करणार आहे. स्टे ट्यून वर राहा मालवणी माणूसवर. थँक्यू.